कितीही ऊन वारा पाऊस काही असले तरी ज्यांचे हातावरचे पोट असणाऱ्या हातगाडी चालकांना रोजचे ओझे वाहून स्वतःचा पोट भरावं लागतं आणि हीच बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील इंजिनियर सुयोग चांडक यांनी खास हातगाडी चालकांसाठी एक इलेक्ट्रिक हातगाडी तयार केलेली आहे, ती सुद्धा अगदी बजेटमध्ये। आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत, जाणून घेऊयात त्यांना ही कल्पना कशी सुचली, काय सुचली, या हातगाडीचे वैशिष्ट्य काय व या गाडीची किती रुपये किंमत आहे। चला तर मग जाणून घेऊयात। माझं नाव सुयोग मदनलाल चांडक आहे, मी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे। माझं शिक्षण सगळं औरंगाबादमध्येच झालेलं आहे, माझं स्कूलिंग सेंट लॉरेन्समध्ये झालेलं आहे, माझं इंजिनिअरिंग MIT कॉलेज औरंगाबादमध्ये झालेलं आहे, त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन इंडो जर्मन टूल रूममध्ये केलेलं आहे। माझं मी त्यानंतर 5 वर्ष जॉब केलेलं आहे, मग त्यानंतर माझं विचार झालं स्वतःचं बिझनेस करायचं। 2011 पासून मी स्वतःची कंपनी चालू केलेली आहे। लॉकडाऊन मध्ये मजूर बघून, त्यांच्या हाताने गाडी ढकलणं बघून आणि कंपनीचं ओझं पण जे आमचे लोक उचलायचे ते बघून मी विचार केला की ह्यांच्यासाठी काहीतरी नवीन बनवायचं। त्या दिवशी मी कल्पना केली इलेक्ट्रॉनिक हातगाडी बनवायची। 2021 पासून मी हे काम चालू केलं होतं। मला ऑलमोस्ट 8 ते 9 महिने लागले ही हातगाडी तयार करायला। त्यामध्ये मला भरपूर अडचणी आली, पण बीइंग एन इंजिनियर मला तेवढं कळालं की ही प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं, हे प्रॉडक्ट कसं सिलेक्ट करायचं। आणि 2021 मध्येच मी पेटंट बनवायचं ह्याचं प्लॅनिंग घेतलं होतं। हातगाडी बनवताना मला मेजर अडचण आली प्रॉडक्ट सिलेक्शन मध्ये, की कोणता प्रॉडक्ट वापरायचा ज्याची कॉस्टिंग कमीत कमी असेल आणि या लोकांना त्या कॉस्टिंग मध्ये पुरणारा प्रॉडक्ट बनवायचा होता मला। कारण हातगाडी नंतर डायरेक्टली यांना ऑटो होता किंवा ई रिक्षा आहे, त्याची कॉस्टिंग ऑलमोस्ट 2 ते 3 लाख प्लस जाते। हातगाडी आणि ह्याच्यामध्ये मला काही बनवायचं होतं जे त्यांना सोयीस्कर जाईल। ही ट्रायल हातगाडी बनवायला 8 ते 9 महिने लागले टोटल। ऍक्च्युली कसं आहे की कॉपी पेस्ट फार लवकर होतं आणि जो इनोव्हेशन असतो त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते। त्या हिशोबाने मला पेटंट फाईल करणं फार गरजेचं वाटलं। सेकंडली, दुसऱ्या कंट्रीतून कुठून हे स्वस्तातून प्रॉडक्ट आले तर त्याची व्हॅल्यू पण संपून जाईल। त्या हिशोबाने मी पेटंट घेण्याचं प्लॅनिंग केलं। 2021 मध्ये मी पेटंट अप्लाय केलं होतं। मला पेटंटसाठी ऑलमोस्ट 3 वर्ष लागले आणि मला ह्याच्यासाठी म्हणजे लॉयर आणि CS असे काही एजन्सीज हायर करावे लागले। त्यांनी मला मदत केली हे कम्प्लीट फायलिंग आणि ह्याच्यासाठी पेटंटसाठी। गाडीचे वैशिष्ट्य असे आहे की याला हॉर्न आहे, लाईट आहे, म्हणजे अंधारात पण ते लोक ट्रॅव्हलिंग करू शकतात। ह्याला बॅटरीवर चार्जिंग आहे, एका चार्जिंगमध्ये 30 ते 40 किलोमीटर सध्या चालते ती। आणि माझं प्लॅनिंग आहे जेवढं ह्याचं कॅपॅसिटी वाढवायची आणि हे त्याच्यावर माझं वर्कआउट चालू आहे। गाडी ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड दोघं अटॅचमेंट आहे, म्हणजे कोणाला पुढे जायचं असेल तर पुढे पण जाऊ शकतो, मागे यायचं असेल तर रिव्हर्स स्विच पण दिलेलं आहे, त्याच्याने त्याला मागचं डिस्टन्स पण कव्हर करता येईल। ही हातगाडीची कॉस्टिंग ऑलमोस्ट 50 ते 60 हजार रुपये आहे, पण मी ह्याच्यामध्ये मल्टिपल व्हेरिएशन बनवतो आहे। 0 ते 150 किलो वजनाची एक हातगाडी, 150 ते 300, 300 ते 500 आणि 500 आणि त्याच्या वरचे। कारण काही मजुरांना फक्त 50-100 किलो वजनच असतं, काही मजुरांना 200-250 किलो वजन असतं, त्या हिशोबाने आणि इंडस्ट्रीयल ऍप्लिकेशन साठी 500 किलो पर्यंतची मी हातगाडी डिझाईन करतोय। आता ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या वेळेस माझा प्रयत्न आहे की ही गाडी कमीतच्या कमी कॉस्टिंगमध्ये मजूरपर्यंत पोहोचायला पाहिजे ऑल ओव्हर इंडिया। सुयोग सांगतात की ही हातगाडी जेव्हा प्रत्यक्षात बाजारात येईल तेव्हा तिची कॉस्टिंग मी अजून कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे। जे गोरगरीब मजूर आहेत त्यांना ही हातगाडी घ्यायला परवडेल आणि त्यांचं ओझं देखील या हातगाडीमुळे कमी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सुयोग यांनी जी हातगाडी तयार केलेली आहे त्यामुळे नक्कीच सर्व हातगाडी कामगारांना याचा फायदा होईल। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।